आयुष्यात पहिल्यांदा पुण्यामध्ये पाऊस पडला आणि इतकं फ्लडिंग झालं की लोकांना घरातून बाहेर पडणं अशक्य होतं, तर मग स्मार्ट सिटीचे पैसे गेले कुठे? स्मार्ट सिटी मला आठवत आहे जेव्हा पहिल्यांदा लॉन्च झाली तेव्हा सगळ्यात जास्त आग्रह वंदनाताईंचा होता की पुणे आणि पिंपरी चिंचवडला स्मार्ट सिटीमध्ये घ्या, कारण का वंदनाताईंचा असा गैरसमज झाला होता की त्यांना वाटलं की संपूर्ण पुणे स्मार्ट होणार आहे, असा त्यांचा गैरसमज होता. तेव्हा ज्यांनी पॉलिसी त्यांनी पूर्ण वाचली संसदेत आम्ही गेल्यावर, आमच्या लक्षात आलं की स्मार्ट सिटी म्हणजे शहर स्मार्ट होत नाही, त्याच्यातला 40,000 लोकांचा एक ब्लॉक फक्त स्मार्ट होतं, सगळी सिटी स्मार्ट होत नाही. आणि ह्या केंद्र सरकारने गेल्या 8 वर्षात 50,000 कोटी रुपये हे फक्त स्मार्ट सिटीसाठी घालवले आहेत आणि 50,000 कोटी अमृत सिटी म्हणजे टियर 2 ज्या लहान शहर आहेत त्याच्यासाठी, म्हणजे 1,00,000 कोटी रुपये त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरवर घालवले आहेत. त्याचं ऑडिट कोणीतरी केलं पाहिजे की हे 1,00,000 कोटी रुपये नक्की कुठे गेले, कारण का मला काय मोठा परिवर्तन म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा पुण्यामध्ये पाऊस पडला आणि इतकं फ्लडिंग झालं की लोकांना घरातून बाहेर पडणं अशक्य होतं, तर मग स्मार्ट सिटीचे पैसे गेले कुठे? आणि अनेक शहरात किती पैसे आले ह्याची माहितीही कुणाला नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघत असाल की स्मार्ट सिटी आणि अमृत सिटीबद्दल आपण आत्ता बोलतो आहे, त्यांच्यापैकी कोणीही काही बोलत नाही.